सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 115 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात वाढले 126 रुग्ण तर 3 रुग्णांचा मृत्यू, 62 नागरिकांना डिस्चार्ज. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या उच्चांकी रुग्णसंख्येमुळे जिल्ह्याची झोप उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाची साखळी निर्माण झाली असून ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट पासून आजपर्यंत 1352 रुग्ण आढळले असून या 8 दिवसात तब्बल 35 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर या 8 दिवसात केवळ 459 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच राज्यात आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयातून 13,348 रुग्ण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत 3,51,710 रुग्णांनी कोरोनाला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.25% इतके झाले आहे. आज राज्यात 12,248 नवीन रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5,15,332 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात उच्चांकी मृत्यूची नोंद आज झाली असून तब्बल 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर 3.45% इतका झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना मृतांचा आकडा 17,757 इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,45,558 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सायंकाळी 11 व रात्री आगारगर येथून 22, बीजे मेडिकल येथून 3, IISER येथून 25, अँटीजेन टेस्ट 34, खासगी लॅब 31 असे 115 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 32,463 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 5,765 बाधित आढळले आहेत. तर 2,677 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 174 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 2,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 115 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर.